इकडे पल्लवी बाबा बाबा पल्लवी नीतूची मैत्रीण आहे. नमस्कार काका. हाय हाय पल्लवी, मी त्या बाबतीत विचार करून तुला सांगतो काय करायचं. नक्की विचार करा. प्लीज प्लीज सर. बाय बाय बाय. अच्छा काका येते मी. हा सिया सिया सिया. आई चाललंय कसलाही चहा. अहो बाबा, ती नीतू आहे ना, ती आरजे आभासच्या प्रेमात पडली नुसत्या आवाजावरून, आणि आम्ही तिला मदत करायचा प्रयत्न करतोय, म्हणजे आरजे आभासच्या व्हर्च्युअल प्रेमातून बाहेर पडण्यासाठी. कशाला बाहेर काढायलाय तिला रे यार? यो आरजे आभास आहेस तसा, कुणी बी प्रेमात पडेल त्याच्या. तुम्ही त्याला ऐकता? हा मग, म्हणजे अगदी रोज ऐकत नाही, येळ मिळाला की ऐकतो. काय बोलतो लिया का? एकदा तो बोलायला लागला ना की ऐकत राहू असं वाटत. लेका माझी बी तुझ्याकडनं अशीच स्वप्न नाही. तू बी आरजे आभासवाणी काहीतरी जगायग सुंदर भन्नाट करावस असं वाटत रे मला. आओ काका हाच. हाच म्हणजे आपला रिशा. जगावेगळं काहीतरी भन्नाट करून दाखवल ना. म्हणून म्हणतोय की मला ऑफिसला जायचं, मी तयारीला लागतो. सुम्या नाश्त्याचं बघ. नीतू काय करतेस? काम करते. अजून काय करणार? त्यापेक्षा एखाद्या श्रीमंत मुलाशी लग्न कर आणि संसार थाट ऐशो आरामात जगशील. काम वगैरे करायची ना काहीच गरज नाही. मजबुरी म्हणून हे काम करत नाही मी आई. मी हे एन्जॉय करते म्हणून करते. किती दिवस दुसऱ्यांची घर सजवणार आहेस? स्वतःच्या घर गृहस्थीचा विचार कर. घर गृहस्थी? वा, म्हणजे आता मराठीतून थकलीस म्हणून मला हिंदीतून टॉर्चर करणार आहेस का तू? घर गृहस्थी. कॉफी घे. थँक्यू. नीतू, काल पल्लवी सांगत होती की आभासने त्याच्या शो मध्ये तुझा मेल वाचला. काय बोलला काय आभास? आठवत नाहीये मला. आभास बोलला आणि तो काय बोलला हे तुला आठवत नाही? असं होऊ शकत नाही ना नीतू. तो म्हणाला की आभासला आभासच राहू दे आणि मला भेटण्याचा प्रयत्न करू नको. तेच तर म्हणते मानलं हा त्या आभासला. म्हणूनच मला पण तो इतका आवडतो. हे बघ बघ, नाही त्याने काय सांगितलं ना, यापेक्षा हे महत्वाचं की एवढ्या सगळ्या पत्रांमधून त्याने माझं पत्र वाचलं. अग पण तू आई प्लीज, आता मला या विषयावर अजून चर्चा नकोय. तसे माझी खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे एका इम्पॉर्टंट क्लायंट बरोबर. सो थँक्यू. मॅम, कॉलेजच्या मुलांचा खूप चांगला रिस्पॉन्स आलाय. म्हणजे एवढा चांगला रिस्पॉन्स अपेक्षित नव्हता. आता मला असं वाटतं की आपला प्लॅन सक्सेसफुल होईल. येऊकर जरा थांब. का मॅम? तुम्ही काय बोलताय ते मला काहीच कळत नाही. मला समजवता येत नाहीये का? नाही नाही, तसा काही प्रॉब्लेम नाहीये. पण माझं मन थाऱ्यावर नाही. काय झालं मॅम? तेच कळत नाहीये. मला काहीतरी स्ट्रॉंग रिझन वाटत. बोला ना मॅम. नाही इथे नको. तुम्ही मला आज ऑफिस नंतर बाहेर भेटू शकता का? मिस्टर तिळगुळकर मला खूप महत्वाचं बोलायचं आहे. शुअर मॅम, नो प्रॉब्लेम. आपण भेटूया बाहेर. आमचं नुसतंच प्रेम नव्हतं, अमर प्रेम होत. तिनं माझ्यावर वेड्यासारखं प्रेम केलं. मीही तिच्यावर वेड्यासारखं प्रेम केलं. अहो
चंद्र तारे तोडून आणणार होतो मी तिच्यासाठी. तशी तयारी केली होती, नासाशी माझं बोलणंही झालं होतं. भाव का तिचा? चंद्र तारे हो नासा 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 बसा. नासामध्ये ना माझं बोलणंही झालं होतं, पण माझ्या ह्या प्रेम प्रकरणाला ना नशिबाची साथ नाही मिळाली. हो नशिबाची साथ नाही मिळाली, ती माझी झाली असती. मी जर योग्य निर्णय घेतला असता ना आज ही मुलगी माझी बायको असती. हो बायको का माती खाल्ली मी, का माती खाल्ली तेच कळत नाही मला. पश्चाताप तरी किती करायचा आणि किती वेळा करायचा पश्चाताप? हो ना, किती वेळ झालाय बघा की. हा नाही, वेळ किती झालाय? खूप बोललो ना आपण. आपण नाही, तुम्ही बोललात, मी फक्त ऐकायलोय. ऐकायलो निघताय ना? मग निघाय. हो निघतो. खूप उशीर झाला साहेब. ह्या खुर्चीला चाक नाही आहेत, तून निघावं लागेल. हो पण राजेशराव, खरंच मी तुमचा खूप आभारी आहे. तुम्ही माझं हे सगळं ऐकून घेतल्याबद्दल. पर्यायच नव्हता. मन आता ना मोकळं झालंय माझं राजेशराव. हलका झालोय मी, हलका झालोय. अहो साहेब, तुमचं मन हलकं झालंय, तुम्ही नाही. साहेब निघताय ना? हा विचारांचं सोनं. बर ठीक आहे गोप्या, हे ठेव. हे कुणाचं आहे? अनिशा निजामपूरकर कसबा पेठ. हे बघा सरांनी ना पुढच्या वर्षभराचे चेक्स आपल्याला एकदमच देऊन टाकलेले दिसतात. चला चला आणि पटकन ना बँकेत डिपॉझिट करून या. म्हणजे काय ते एकदा पैसे आपल्या अकाउंट मध्ये जमा झाले ना की वर्षभराचे टेन्शन नाही ना. चला चला पटकन पटकन. ओ मॅडम हे चेक्स नाहीयेत. मग कॅश आहे? हो मॅडम हे चेक पण नाही आणि कॅश पण नाहीये. तो ही पत्र आहेत आणि ही ना आपल्याला सॉर्टिंग करायची. अरे हो पण मला एक कळत नाहीये की ही एवढी सगळी पत्र आपण पाठवायची कुणाला? मॅडम ओ ही पत्र कुणाला पाठवायची नाहीये. तो ही सिने कट्टाला आलेली पत्र आहेत. हा अरे हो बरोबर खरं. पण मग या एवढ्या सगळ्या पत्रांचं आपण करायचं काय हे मिस्टर तिळगुळकरांनी आपल्याला कुठे सांगितलंय? आणि मुळात ते गेलेत कुठे काम चुकार? आपल्याला इथे कामाला लावलंय आणि स्वतः फिरत बसलेत. जा बरं बोल बा त्यांना कामाला लावा. गेले नाहीयेत, जाणार आहेत. कुठे हे मागं माहिती नाही. पण तुमका सांगते ना हा तिळगुळकरांना असा दिसतो ना पण सरळ साधा माणूस नाहीये. एकाच वेळी दोन दोन बोरिंग का घेऊन फिरता? काय बोलतो? त्यांनी तू आपल्या सगळ्यांसमोर कॉफी का पाजता आणि त्या कामिनी मॅडम का घेऊन कॉफी पिऊ काय जाता? काय सांगतोस काय? हो तुम्ही ऐकताय ते पहिलं मला काय नाही काहीतरी वेगळंच. हा म्हणजे मी चेहऱ्यावरून काय फक्त चहा पिणारी वाटते काय? हो मी पण कॉफी पिऊ शकते. म्हणजे इथे काम करणार ना मी आणि एक साधी कॉफी नाही पाजू शकत मला? मी नाही खाणार तुमच्याशी. उचलूया मला बरीच काम आहेत. काय झालं तिळगुळकर? एनी प्रॉब्लेम? मॅम घरी वायफाय चालू नाहीये त्यामुळे मी ऑफिस मधून आजोबांना व्हिडिओ कॉलिंग करू शकतो का? तुम्ही इंटरनेट वापरू शकता ऑफिस मध्ये. राम राम महाराष्ट्र. आभास की भास, एक तास जगण्याचा खरा टाइमपास. या शो मध्ये मी आभास. मिस्टर तिळगुळकर?